गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। पहले मैं तो ही थे, गॅपअप मध्ये त्या लेवलचा आउट ऑफ साइडला मार्केट ने आहे, गॅप डाऊन होईल असं ॲनालिसिस केलं होतं आपण। माग खालच्या बाजूला जाईल मार्केट, बट मार्केटने आज चांगला एक गॅपअप दिलेला आहे। ओके, चलो असं पूर्ण गॅपअप बघायला मिळतोय आपल्याला मार्केटमध्ये। मिडकॅप आपल्या लेवलमध्येच आहे, पण बँक निफ्टीने चांगला मोठा गॅपअप दिला आहे, फाईन निफ्टीने 300 गॅपअप दिला आहे। चल गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग लिंक पोस्ट, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। पहिला मी येतो आपल्याला मार्केट लेवल सांगितलं होतं, डायरेक्ट टू डायरेक्ट गॅप अप मध्ये लेवल क्रॉस झालेले आहेत होता, दोन वेळा ब्रेकडाऊन देऊ त्याने परत एकदा घेतली। हे सगळं मी लावायचा चांगली ब्रेकडाऊन दिलं होतं असं वाटत पडेल, गॅपअप दिलाय चांगला, हाय सुद्धा आहे 1400। ₹54,400 डिलीट करायचा प्रयत्न, तुम्हाला पुन्हा एकदा लेवल्स ड्रॉ करून सांगायचा प्रयत्न करतो। सिंपल सिंपल गोष्टी आहेत, बघा इंट्राडे किंवा लाईव्ह ट्रेड कसे करतो आपण, कसं करायला पाहिजे। बघा सुपर अशा पद्धतीने लेवल ब्रेक होताना दिसत आहेत खूप साऱ्या, ओके जो अपट्रेंड आहे तो ब्रेक होताना पण दिसतोय। जर का इथल्या इथे एक छोटासा अपट्रेंड लावला तर लक्षात येत आहे मार्केटला अप डायरेक्शनल मूवमेंट करायची आहे। एक वरच्या साईडचा रेजिस्टन्स पाहू शकतो आपण स्ट्रॉंग 54,400 करून जरा 54,400 यस। सो इथे एक आपला रेजिस्टन्स असणार आहे मार्केटचा, त्यातल्या त्यात आत्ता जिथं मार्केट सस्टेन करतंय तोच एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे बँक निफ्टीमध्ये।
ओके रेजिस्टन्स सपोर्ट आणि हा एक नेक्स्ट रेजिस्टन्स. आज गॅप अप मध्ये ओपनिंग दिली आहे फुल टू फुल पॉझिटिव्ह मध्ये मार्केट वर चाललंय. असा एक पॉझिटिव्हच व्ह्यू घेऊयात. 800 पॉईंट वरच्या साईडला ओपनिंग. बँक निफ्टीसुद्धा निफ्टीसुद्धा सगळ्यांनीच त्या लेवल्स आपल्याला दाखवायचा प्रयत्न केला. चलो फाईन निफ्टीचं सुद्धा ॲनालिसिस करूयात. एका मोठ्या झोनला ॲनालिसिस करूयात मित्रांनो. आपण एका मोठ्या झोनला ॲनालिसिस केल्यावरती लक्षात येत आहे की मार्केट अशा पद्धतीने अप चाललेलं आहे. ओके हा अपट्रेंड तर त्याने ब्रेक केलेला आहे प्रॉपरली बघायला मिळतोय. आणि या अपट्रेंडचा एक रेजिस्टन्स पण आहे तो की आहे इथे. आणि स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट होतो इथे बघू शकता 23,700 वरती. आज खूप चांगला 60-70-80 पॉईंटचा गॅपअपच बघायला मिळालाय आपल्याला. स्ट्रॉंग सपोर्ट पण क्रिएट होतं इथे 23,400 जे की ब्रेक काल करायचा प्रयत्न करत होतं. मार्केट तिथून ब्रेक करून खाली येईलच असा व्ह्यू झाला होता. पण आज खूप स्ट्रॉंगली गॅपअप दिलेला आहे बघू शकता इकडे. सगळ्या लेवल्स एकदा लावून मी ग्रुपवरती सुद्धा पोस्ट करतो मित्रांनो. आणि कालचा जो पूर्णपणे डाऊन साईडचा व्ह्यू होता माझा पूर्णपणे चेंज करून टाकलेला आहे मार्केटनी. मी नेहमी सांगत असतो की असं काही कंपल्सरी नाही की मी सांगेल तसंच मार्केटचा व्ह्यू असेल. काही कंपल्सरी नाही आहे मित्रांनो की व्ह्यू तो आपला अभ्यास आहे ॲनालिसिस आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेत आपला अभ्यास करायचा प्रयत्न करत. ओके चलो लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा. चलो फाईन निफ्टी मध्ये पण एक चांगली पॉझिटिव्हच एंट्री दिसते मला. पण ऑलरेडी खूप स्ट्रॉंगली गॅप अप झाला सो अशा पद्धतीने हे एक छोटासा स्टॉप लॉस ठेवून आजच्या दिवसाचा लो हार्ड स्टॉप लॉस ठेवून इकडे कुठेतरी एंट्री होऊन जाईल आपली पॉझिटिव्हली. बँक निफ्टीमध्ये अजूनही एंट्री होणार नाही मित्रांनो. बँक निफ्टीमध्ये अजूनही एंट्री होणार नाही कारण की बँक निफ्टी जोपर्यंत ही रेंज वरचा रेजिस्टन्स ब्रेक करत नाही तोपर्यंत वरची एंट्री होणार नाही. फाईन निफ्टीचं सांगून दिलं मी तुम्हाला. फाईन निफ्टीच्या अशा पद्धतीच्या मुवमेंट असू शकतात आज दिवसभरातल्या. आणि निफ्टी निफ्टीचं बघूयात आज आपण. डिलीट करून पुन्हा लावूयात. ऑलमोस्ट नियर बाय रेजिस्टन्स लेवलच आहे मार्केट. इथल्या इथे एक अपट्रेंड चालू झाला होता त्याचा पण हाय प्रिडिक्ट करूयात आपण. चलो एक स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट होतोय 24,500-24,040 जे की आपण कालच डिस्कशन केलं होतं. एक स्ट्रॉंगली सपोर्ट एक स्ट्रॉंगली रेजिस्टन्स आता इथे तयार होईल. सपोर्ट तयार होता ॲक्च्युली तो ब्रेक झालाय म्हणजे सपोर्ट तयार झालाय तो आता. आणि त्याच्यानंतर एक रजिस्टर नियर बाय आहेत. एक पहिला आहे 24,600 आणि
24,430 वगैरह। नवीन नवीन रेजिस्टन्स आहेत मित्रांनो वरचे, ट्रेंड लाइन ब्रेक केली होती काल, खूप चांगला फॉल देईल असं वाटत होतं, बट नाही, रिकवरी त्या स्पीडनी रिकवरी घेत मार्केटने रिव्हर्सल घेतलेले आहेत। चलो हे लेवल्स मी इथे सांगायचा प्रयत्न केलाय, ग्रुपवरती पण टाकतोय। कालचा जो काही आपला अनालिसिस होता तो तर टोटली ट्रॅप झालेला आहे, कुठलीही एंट्री परफेक्ट नाही आहे मित्रांनो। कालची एंट्री त्याने देखील स्टॉप लॉस वाजवला नाही, बट नियर बाय स्टॉप लॉस चालत होतं। ग्रुपवरती पोस्ट केलं सगळ्या लेवल्स बघू शकता इकडे तुम्ही, लाईक करा कमेंट्स करा, वेट करूयात आपण। वरच्यावरच जाण्याचा बेत, फाईन निफ्टीचा ऑलमोस्ट 400 पॉईंट वरती, बँक निफ्टी पण एक रजिस्टर लेवल आहे आपला, तो ब्रेक करायचा म्हणजे नवीन हाय देण्याचा प्रयत्न। निफ्टीने तर ऑलमोस्ट नवीन हायलाच ओपनिंग दिलेली आहे आज। पेशन्स ठेवा थोडेसे, काही ना काही एक प्रॉपर पॅटर्न बनून जाईल, ज्यावेळेस प्रॉपर पॅटर्न बनेल त्यावेळेस एंट्री घेऊन टाका। मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार, एंगलपिंग, डार्क क्लाउड, काही ना काही चांगला पॅटर्न बनवेल मित्रांनो मार्केट। सध्या तरी कुठलाही पॅटर्न बनलेला नाही आहे। हॅलो 1 2 3 4, चलो वेट करा, टार्गेट स्टॉप लॉस काही नाही आज। आज खूपच स्ट्रॉंगली सस्टेन करणारे मार्केट्स आहेत, फक्त एक अनालिसिसच्या बेसवरती आपण एंट्री तर घेऊ शकत नाही, त्यामुळे फक्त वेट अँड वॉच पर्यंत।
सायकोलॉजी बेस वरती फाय निफ्टीसुद्धा 430 पॉईंट वरती गेली आहे आणि निफ्टीसुद्धा 160 पॉईंट वरती करायचा प्रयत्न करते, त्यामुळे मार्केटचा चान्सेस स्लाइडली अप जाईल असं वाटते. 24,430 जरी म्हणलं तरी विचार करा, ऑलरेडी आता 150 पॉईंट वाढले, अजून 400-500 पॉईंट वर जाण्याचे चान्सेस, एवढे चान्सेस आहेत. बट कुठला पॅटर्नसुद्धा अजून झालेला नाही मित्र तयार, बिना पॅटर्नचा बेस तयार करतच मार्केट हा मूव सांगायचा प्रयत्न. बघू शकता बँक निफ्टी ऑलमोस्ट एका रेजिस्टन्स लेवलला, आत्तापर्यंतच्या हायच्या नियर बाय, हाय ब्रेक केला तर काहीतरी विचार करूयात नक्की. फाईन निफ्टी जे आहे ती ब्रेक करून वरती सस्टेन, निफ्टी सुद्धा वरच्या साईडला सस्टेन, वर जाण्याचा पण व्ह्यू फिक्स नाहीये, खाली पडेल हा ही काही व्ह्यू अजून तरी दिसत नाहीये. बाकीचे मार्केट बघूयात आपण, SBI बघूयात 3 पॉईंटनी आज वरती. इंडसल बँक, लुपिन, तिने आज पुन्हा रॅली कंटिन्यू केली अपसाइडला. पेंट बघूयात आपण, यस स्लाइडली निगेटिव्ह. लाईक आणि कमेंट्स करा. स्ट्रॉंग ये
पॅटर्न नो एंट्री, पॅटर्न तर कुठला दिसत नाही आहे पण अजून तरी मला, नो पॅटर्न नो एंट्री, कुठला पॅटर्न दिसतोय का कमेंट्स करा. कोल इंडिया सगळे चेक करूयात आपण. इवनिंग स्टार तयार होते बघा कोल इंडियामध्ये. डॉक्टर रेड्डी कुठले पॅटर्न नाही आहे, परसिस्टंट बघूयात आपण. रिलायन्स मध्ये 3 तारीख इव्हनिंग स्टार दिसतोय, कन्फर्मेशन नाही दिलं त्याने. 15 मिनिटची टाइम फ्रेम बघूयात आपण. रिलायन्स खाली पडताना दिसतोय, SBI वर चाललाय. सिल्वर वेबसाईट टोमॅटो, टाटा मोटर सुद्धा सस्त. बॅटरी टाटा हॅलो. हॅलो के काय सर
बाई मार्केट महत्त्वाचं असतं बरं का, आपल्याला जमाय लागलं ना काय घडलं ते त्याच्यात विचार करत वेळ नाही. काय होतं की झालं तुम्ही तरी पण पाठीमागेच पॅटर्न शोध, त्याला काही अर्थ उरत नाही ना. कारण की लाईव्हला टार्गेट याची टार्गेट असतात बरोबर की नाही, याची मग टार्गेट कंप्लीट झाल्यावर एक्झिट होल्ड करत बसत नाही. पर खाली खाली ते प्रत्येक बदलली राहिली हळूहळू. अन्य तो काही करायची नाही भर खाली तर काय करणार. त्याची शॅडो दिसते त्या लेवल बघू बरं. बँकने
टाटा मोटर्स काय बोलतो काय बोलतो पाठवलं टार्गेट तर एफसी होता ना मध्ये एंट्री टार्गेट टू कट इवनिंग काम काय एलिमेंट घ्यायला पाहिजे की नाही एंट्री आपण कमी जास्त होऊ द्यात लेकिन झाली पाहिजे का आता हे बघा भेट भेटल्यावरती करत नाही चाललं तिकडे स्टॉप लॉस लावायचा चान्सेस बघा आता ते बघता बघता अशी पडेल ना मग विचार करणार अरे बरं वाटलं 15 मिनिटात टार्गेटला आहे आहे लावले मी
वाटलं तर फिक्स लावून टाका 980 ठरलं ना. ओके ओके हां. आता किती रुपयाचं नुकसान आहे मॅडम सांगा बरं, करा तुम्ही सांगा याच्यामध्ये. हां हां पाठवा. आवले आता ब्रश मध्ये पेन्सिल म्हणजे खाली काय करतो ही कन्फर्मेशन वाली कॅन्डल आहे ना इथं क्लिक करतो हे असा ग्राफ लागत. ओके मी हे खाली टार्गेट जे आहे माझं खाली अवलंबून चार पॉइंट फायदा चार पॉइंट तसंच घ्यायला पाहिजे. चार पॉइंट नुकसान आहे 25 पॉइंट चा प्रॉफिट होणार आहे तुम्हाला ऑलमोस्ट 1:2 बरोबर की नाही. मग घ्यायला पाहिजे की नाही आपण आलं लक्षात हजार रुपयेच ना मोठा रेशो भेटते काय पाहिजे वन डे रिटर्न नाही आलंय ना शॉर्ट पोझिशन. एंट्री झाली ते बघायचंच नाही टार्गेट ठेव सेटिंग मध्ये काय काय हे चुकीचे मॅडम मग अर्थच नाहीये काहीही असू द्या तुम्ही टेक्निकल न्यूज ऍड देऊ शकता टाटा मोटर भरोशावर आपण पैसे नुकसान चार आपल्या भरोशा प्रॉफिट पाहिजे तेच एक वेळा मी सांग
सायकोलॉजी नाही की टार्गेट पर्यंत थांबणं किंवा बिव थांबून गरज नाही प्रॉफिट होऊन गेल्यावरती पण थांबून उपयोग नाही ना वर थांबत टार्गेट होत. आता त्या दिवशीच बघा मी त्या दिवशी घाबरले होते मला 1000 रुपये काय सांगितलं काय थांबले का नाही झालं का नाही हे जे करता की नाही डाउट पॅट जर तुम्ही एंट्री घेतली आपण एक अंदाजे तुम्हाला त्याचा लो सांगतो हा स्टॉप लॉस आहे त्याचा तर 608 रुपये झालंच आहे नुकसान 2 पॉईंट अजून एक्स्ट्रा खाली ठेवा 500 तुम्ही खाली तरी 5000 बरोबर सर त्याच्याशिवाय काही नाही आहे. मग आता बघा तुम्ही एल एन टीची एंट्री घेत काहीच नाही 100% क्वालिटी देऊ रोज रोज प्रॉफिट नाहीच होणार लॉस लॉस होऊ शकतो रोज का आपले 1000-2000 कमवणं कॉन्फिडन्स टार्गेट यालाच फॉलो बट हिरो म्हणून सांगितलं मॉर्निंग बनलं ना ऑब्झर्वेशन हो आपल्याला अजून 15 मिनिट वाट पाहायची एवढा सांगत नाही आता काय संबंध
चल का इथं मॉल करा ना 2 मिनिटं तर त्याच्यातले अख्खे 15 मिनिटं अख्खे अजून 20 मिनिटं पालट एवढे चार पण मला स्क्रीनशॉटच नाही पाठवत. आता तुम्ही एफसीच मला सांगितलं, कन्फर्म सांगितलं बिंदास ठेवा, बोललो का नाही? कारण मी ओके मला ऑब्झर्वेशन काढून फॉलो करणार पत्र काही त्याचा फोर कॉन्फिडन्स होतो. मग बरं झालंय का मॉर्निंग जाऊ दे ना पॅटर्न बन जाणार आहे का घेऊ का मी एंट्री हात का ऑपरेटिंग करणार आहे किती ना मला द्या ना श्युअरिटी कि साईड वर जवळपास 6 वर्ष पण एवढं 100% नाही लावलाय बोलू आपल्याला 3:30 वाजेपर्यंत वेळ ना. हा जर नॉर्मल दिवस असलो असतो ना आज एक्सपायरी नसली असते तर प्रॉपर स्टॉप 130 बघितलं ना 100 रुपयाला जरी लाव